संपूर्ण चित्रपट हा अंडर वॉटर शूट केलेला आहे हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. मी कॅप्टन अवधेश सिंग चौहान आमचे निर्माते आणि त्यांच्या पत्नी वर्षा सिंग चौहान यांना इथं सन्मानानं आमंत्रित करते. कॅप्टन अवधेश सिंग चौहान हे सेलिंग कॅप्टन आहेत मरीनमध्ये. तर आणि या निर्मितीच्या निमित्तानं पहिलं पाऊल त्यांनी या मराठी चित्रपटामध्ये ठेवलेलं आहे. पूर्वी एक छोटासा प्रयत्न केला होता पण गडद अंधार या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत निर्माती किंवा निर्माते म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांना मी इथं आमंत्रित करते. हँडसम दिग्दर्शक अशी त्यांची पहिली ओळख आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टमधून आर्किटेक्चर ही पदवी त्यांनी घेतलेली आहे पण निर्मितीच्या किंवा काहीतरी वेगळं करण्याच्या क्रिएटिव्हिटीच्या वेडापायी त्यांनी इंडस्ट्रीकडे पाऊल ठेवलं, ते सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून संजय लीला भन्साळी, राकेश ओमप्रकाश नाथ, नंतर अक्षय कुमार, फरहान अख्तर अशा सगळ्या लोकांकडे त्याने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. आणि हे करत असतानाच एक छान सुवर्ण संधी गडद अंधारच्या निमित्ताने कॅप्टन अवधेश सिंग यांनी त्यांना दिलेली आहे. आणि हा सुंदर प्रवास असा सुरू झालेला आहे. आणि त्यांच्याकडे बघितल्यावर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की एक राकट दणकट असा देखणा हँडसम हिरोसुद्धा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्यानिमित्तानं मिळेल. मला वाटतं प्रदेश तुम्ही गडद अंधारमध्ये एक प्रकाश टाकण्याचा एक छान प्रयत्न केलेला आहे, तो नक्की काय आहे हे आम्हाला सांगा. माईक त्यांच्याकडे. नमस्कार, मी प्रदेश रमेश कदम. गडद अंधार ही मराठीतली पहिली फिल्म आहे जी सुपरनॅचरल थ्रिलर आहे. आणि गडद अंधार या फिल्म मधून मराठीतला पहिला सिनेमा येतो जो अंडर वॉटर शूट केला गेलेला आहे. त्यासाठी माझ्या कलाकारांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि माझ्या प्रोड्युसरनी प्रचंड पैसा टाकलेला आहे. या सगळ्यांचे पहिले आभार. दुसरी गोष्ट की मी हे नक्की सांगू शकेल, ह्या फिल्म मधून तुम्हाला ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट आणि एक साऊंड ट्रीट नक्की मिळेल. कारण का माझ्या संगीत विभागाने प्रचंड मेहनत केलेली आहे, रोहित शामरावत आणि आदिनाथ पदकर या दोघांनी पण. तर 3 फेब्रुवारीला येतोय हा पिक्चर, तुम्ही बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आमचा हिरो आपण सगळ्यांना जाणतो, जय दुधाणे याला मी आमंत्रित करते. इथे आल्यापासून त्याची एक वेगळीच हवा आज आहे. हा चित्रपटात तो उत्तम काम केलेला आहे पण उत्कृष्ट क्रिकेट खेळतो असा आज संपूर्ण इकडे आज वातावरण आहे. आणि काल त्याने इतक्या धुवाधार धावा काढून आपल्या संघाला जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. खूप जखमी झालेला तो दिसतो आहे पण त्या जखमा ज्या आहेत त्या विजयाच्या आहेत, त्यामुळे जयसाठी एकदा जोरदार टाळ्या. या चित्रपटातली अभिनेत्री नेहा महाजन, नेहा काय मराठीच काय तर अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये आता तिने चित्रपटामध्ये पदार्पण केलेलं आहे, नेहाला मी इथे आमंत्रित करते. तसंच आकाश कुंभार हाही आपल्या चित्रपटामध्ये आहे. चेतन मुळे यांनाही मी इथे आमंत्रित करते. आरती शिंदे आणि बालकलाकार आस्था श्री म्हणून एक कलाकार आहे, त्यांनाही मी इथे आमंत्रित करते. जय अभिनंदन कालच्या विजयासाठी. आणि हा चित्रपट संपूर्ण समुद्रात आज जाऊन केलेला आहे. कसं होतं एकूणच आम्हाला पाहिल्यानंतर कळेल पण रिअल अनुभव काय. सर्वप्रथम थँक्यू सो मच सर्वजण इकडे आलं, भरपूर फॅमिलीअर फेसेस आहेत कारण की गेले आय थिंक 1 वर्षापासून मी सतत यांच्यामध्येच वावरतोय. तर एक मी सांगू इच्छितो की जसं तुम्ही म्हटलं की काली आम्ही विजय मिळवला, तर जय जिकडे असतो तिकडे विजय असतोच. तर आय थिंक आता गडद अंधारमध्येही आपल्याला विजय मिळणार. आणि काही नाही, मी एकच म्हणेन की जसं मॅम आणि सर म्हटले की आपण अनेक पिक्चर बघितले मराठीमध्ये आणि मराठीमध्ये कॉन्टेंट आणि टॅलेंटची कधी कमी वाटलीच नाही. कारण की बरेच बॉलिवूडमध्येही लोक ते आपल्या ला बघून इन्स्पायर होत आहेत, आपल्या ॲक्टिंगला बघून इन्स्पायर होत आहेत. तर आय फील हा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप वेगळा आहे, हा कॉन्टेंट हा वेगळा आहे. आणि हा आय थिंक जसं सर म्हटले की इट वॉज अ यु नो डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. आणि ज्यावेळेस प्रज्ञेशनी मला ते नरेट केलं पहिल्यांदा तर खूप सडन होतं त्या काही गोष्टी. पण आपण म्हणतो ना की अर्धी स्टोरी ऐकल्यावरतीच आपण इमिजिएटली येस बोलून टाकतो, तर त्यातली एक स्टोरी होती. तर प्रज्ञेश हॅट्स ऑफ, कारण की तू बिलीव्ह केलं माझ्यामध्ये आणि तू कम्प्लीट एन्टायर टीममध्ये बिलीव्ह केलं आणि सगळे काही गोष्टी जुळून आले. आणि आपण म्हणतो ना की
भरपूर काही जे घडायचं असतं ते त्यावेळेस घडतं आणि एवढ्या लवकर आपण फिल्म रिलीज करतोय कारण की अनेकशे पिक्चर्स दोन दोन वर्ष बनलेले आहेत आणि त्या अजूनही रिलीज झालेलं नाही आहेत. तर आय थिंक हे आम्ही सात सात आठ महिन्यापूर्वी शूटिंग केलेलं आहे आणि फटाफट पोस्ट प्रोडक्शन करून आज वी आर अबाउट टू रिलीज. सो हॅट्स ऑफ टू द एंटायर टीम. अजून एक सांगेन की लोकांनी आता वेळ आलेली आहे की मराठी इंडस्ट्रीला वरती न्यायला पाहिजे. लोकांनी मराठी इंडस्ट्रीचं टॅलेंट आणि कॉन्टेंट हे खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे कारण की त्या लेवलचं आपण करतोय आणि त्या लेवलचे कलाकार आपल्याकडे आहेत आणि आत्ता सध्या रिजनल फिल्म्स खूप चांगले करत आहेत. तर आय थिंक आय बिलीव्ह दिस फिल्म इज गोईंग टू बी वन ऑफ द टॉप फिल्म्स इन 2023. सो थँक्यू थँक्यू वन्स अगेन. आमची नेहा एक सक्षम आहे त्यामुळे सगळे पुरुष कलाकारांना आपण आधी बोलायला देऊ मग आमच्या नेहाकडे आम्ही येणार. मराठा आकाश सर्वप्रथम सर्वांचे स्वागत इथे. आकाश आकाश या नावाला मराठी इंडस्ट्रीने आणि महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं याच्या आधी. तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना यावेळीस पण द्या. गडद अंधार ही माझी डेब्यू फिल्म. या फिल्ममध्ये पद्मेश कदम माझा डायरेक्टर फिल्मचा डायरेक्टर यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली यासाठी खूप सारे आभार. आणि मी पॅडीला जवळपास 2016 ओळखतो. त्यांनी ह्या फिल्मसाठी माझं ऑडिशन घेतलं होतं आणि मला आत्ताही आठवतं की मी जिममध्ये होतो वर्कआउट करत होतो त्यावेळेस त्याचा कॉल आला की आकाश तू सिलेक्ट झाला आहे आणि हे कॅरेक्टर. माझ्याकडे फक्त एक तास वेळ होता आणि जवळपास मला 2 महिने तरी आउट ऑफ स्टेशन जायचं होतं शूटिंगसाठी. एका तासात मी ह्या फिल्मचं ओव्हरऑल पॅकिंग केलं, आय मीन बॅकपॅक वगैरे. सो सेटवर गेलो. माझ्याकडं नरेशनसाठी पण बराच काही वेळ होता. हा रोल फार चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. यामध्ये जय असो किंवा नेहा शुभांगी ह्यांनी पण मला खूप सारा सपोर्ट केला. ऑफकोर्स चेतननी पण. आणि 3 फेब्रुवारीला ही फिल्म रिलीज होती तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. तर नक्की जा, एक नवीन चेहरा मी ऑफकोर्स. सो आकाश येतोय तुमच्या भेटीला पुन्हा एकदा. तर नक्की जा आणि फिल्म बघा आणि हा अनुभव कसा वाटतोय आमच्या सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू आकाश, तुला खूप खूप शुभेच्छा. नाव तुझं जरी आकाश आहे तरी समुद्राचा तळ गाठायला तुला खाली जावं लागले. त्याचं क्रेडिट आपण प्रज्ञेशला देऊया. चेतन यांच्याकडे माहिती होते. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आभार तुम्ही इथे आलात. माझं नाव चेतन मुळे. माझ्याकडे खरंच ऍक्च्युली सांगण्यासारखं खूप काही, कारण या फिल्मची पहिली जी आज ठीक आज विमान उडते पण पहिली जी सायकल सुरू झाली नव्हती. 2 चाकं म्हणजे पहिला पॅडी आणि दुसरा मी होतो. अगदी त्या पहिल्या दिवसाच्या फिल्मच्या नरेशन्स पासूनच्या छोट्या 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 खूप आठवणी येते फिल्मची. थिएटर खूप केलं आहे पण फिल्म म्हणून हे माझं पहिलंच प्रोजेक्ट आहे. स्टोरी स्क्रीनप्लेमध्ये मी पॅडीच्या सोबतच होतो पहिल्या दिवसापासून. एक वेगळासा रोल वर्क करतोय मी. आत्ताचा तुम्हाला जो लुक दिसतोय असा लुक नाही आहे त्या फिल्ममध्ये. जवळपास 130 दिवसाची दाढी आहे आणि अंगावर कपडे नाही आहेत अशा पद्धतीचं कन्सेप्ट आहे. पण नो डाऊट फिल्म 3 फेब्रुवारी 2023 आता येते थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघा. मी नक्कीच रिक्वेस्ट करीन. या फिल्ममध्ये जे हे 4 पिलर आहेत, जय असो, नेहा असो, शुभांगी असो, आकाश असो, हे व्हिज्युअलवर दिसणारे 4 पिलर, ज्या 4 पिलरना मागून एक बॅक सपोर्ट देणारे हे कॅरेक्टर मी करतोय आणि हे तुम्हाला नक्की आवडेल. या फिल्मसाठी मी आभार मानेन आपले प्रोड्युसर कॅप्टन सरांचे, कारण ते नसते तर आज हा जाणवा. म्हणजे लिटरली सांगतो की सुरुवात झाली माझी पॅडीची पण एक एक लोक जुडत गेले. एक एक म्हणतात ना, कारवा जुडता गया, लोक मिळते गए आणि आज आम्ही इथे होत. आणि खूप खूप मोठा जॉनर लवकरच तुमच्या सर्वांसमोर आम्ही घेऊन येतोय. सो पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा तीच रिक्वेस्ट की सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. थँक्यू व्हेरी मच. मी एक सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट सांगेन. माझ्यासाठी अंडर वॉटर स्विमिंग ही चॅलेंजिंग होतं पण द मोस्ट चॅलेंजिंग थिंग वॉज स्मोकिंग सिगरेट्स. तर त्या फिल्ममध्ये प्रज्ञेशनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे बिकॉज कॅरेक्टर डिमांड करत होता आणि मी बिग इन टू फिटनेस, माझा सिगरेटशी लांब लांबचा सीचा पण संबंध नाही आहे. तर त्याची ट्रेनिंग त्यांनी मला 1 महिना दिलेली आहे सिगरेट कशी फुकायची. तर ती एक गोष्ट तुम्ही खरंच आवर्जून बघा. आणि मी मला सांगितलेलं आहे की जे तू खूप घाणेरडा दिसतोय सिगरेट फुकताना, बट आय एम व्हेरी हॅपी. छान वेगळी कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळाली. आस्था बोलणार तू? मी आस्था कपिल टोमरे. तर महाराष्ट्रातली पहिलीच मराठी मूवी जी स्कूबा डायविंग केली आहे. तर मला या मूवीमध्ये खूप मजा आली.
त्याचे माझ्या बरोबर नेहा दीदी, जय दादा, शुभांगी दीदी, आरती म्हणजेच माझी आई होती, मला त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि माझा माझा डायरेक्टर प्रले सर, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. तुमची पिढी काय काय घेऊन येते आहे, चांगलं छान. नेहा, नमस्कार. तुम्हालाही सगळ्यांना कदाचित एक वेगळेपणा जाणवत असेल की खरंच इथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस या सिनेमाबद्दल काहीतरी मनापासून बोलण्याचा फक्त प्रयत्न नाही, पण ते कुठून तरी खरंच ऑर्गॅनिकली येत आहे असं मलाही जाणवतं आहे आत्ता मी सगळ्यांचं ऐकते. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही शांतपणे बसून आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहे. हे खूप अवघड गोष्ट आहे, पण खरंच धन्यवाद. कारण आमच्यासाठी गडद अंधार म्हणजे अनेक गोष्ट आहे, अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात आधी अर्थातच सिनेमाची गोष्ट. मला असं वाटतं आपण महाराष्ट्रातली लोक आहोत, आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असतात. आपल्या आजूबाजूला समुद्र आहे, पण समुद्राच्या वरचे आपण असंख्य म्हणजे सिनेमाजमध्ये आपण सनसेट्स बघतो, आपण बोटी बघतो. पण मला असं वाटतं की प्रज्ञेशच्या मनात आलं की आपण खरंच समुद्राच्या पोटात काय आहे जाऊन बघूयात आणि त्यातनं काहीतरी गोष्ट निर्माण करूयात. मला असं वाटतं हेच किती छान आहे की आपल्याच आजूबाजूला चालत असलेल्या एखाद्या गोष्टीच्या आत जाऊन बघण्याची इच्छा पॅडीच्या मनात आली, त्यांनी ती लिहिली. आणि खरंच म्हणजे अर्थातच आम्ही सगळेच तुम्हाला सांगतोय की हा वेगळा चित्रपट आहे, कारण की हा सुपर नॅचरल थ्रिलर आहे वगैरे. पण मला असं वाटतं की हा या प्रकारचा कॉन्टेंट आपण खरंच इतर भाषांमध्ये बघतो, आणि एक मराठी भाषेतनं हा कॉन्टेंट आपल्यासमोर येणं हा माझ्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा सिनेमा स्वीकारण्यामागे. दुसरी गोष्ट, अवधेशजी आणि वर्षाजी दोघांनी या सिनेमाला दिलेली भरभरून साथ. खरंच असे प्रोड्युसर मिळणं कुठल्याही डिरेक्टरच्या म्हणजे आय थिंक इट्स अ ड्रीम कम ट्रू. कारण की ज्या प्रकारचा एक सपोर्ट आणि पॅशन आणि ज्या प्रकारचा एक आत्मविश्वास, म्हणजे तुला वाटतंय ना पॅडी, तुला वाटतंय ना आपण हे करायचं, अशा प्रकारे मी पण अनुभवलंय. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा प्रोड्युसरला सुद्धा इतकी खात्री असते एका विषयावर, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सुद्धा आणखीन असं वाटतं की अरे वा, किती आपण किती छान ठिकाणी काम करतोय. अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही एक खरंच आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये एक खूप वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली. ह्याचं कारण अर्थातच मी स्कूबा डायव्हिंग करायला शिकले हे तर आहेच, पण त्याखेरीजसुद्धा मी थँक्स अगेन टू द प्रोड्युसर अँड पॅडी की मला या एक, तुम्हाला आता ट्रेलरनी कळेल की माझं एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर एक चॅलेंज होतं माझ्यासमोर, आणि त्यासाठी मला माझ्या आवाजाशी, माझ्या फिजिकल बॉडी लँग्वेजशी असंख्य प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करावेचे वाटत होते. म्हणून मी असं सांगितलं की मला खरंच प्रयत्न करायचा आहे की काहीतरी वेगळं यावेळेस करायचं. म्हणून मी एक कैवल्य गुरव नावाचे जे व्हॉइस कल्चरिस्ट आणि खूप मोठे संगीत तज्ज्ञ आहेत, ते कर्नाटकात राहतात, त्यांच्याकडे मी अवधेशजींना सांगितलं मला 3 दिवस जायचं आहे, आणि मी तिकडे जाऊन मी ब्रीदिंग माझं मला शिकायचं आहे जेणेकरून मला एक वेगळा आवाज सापडेल. इथे राशीदादासुद्धा आहेत ज्यांनी साऊंड डिझाईन केलं आहे, आणि ज्यांच्यामुळे सुद्धा एक वेगळा एक वेगळं परिणाम आलं आहे या आवाजाला. तर म्हणून मी तिथे गेले, तिथे मी 3 दिवस खरंच फक्त श्वास कसा घ्यायचा हे शिकले, पण श्वास कसा घ्यायचा हे इतकी मोठी गोष्ट आहे हे मला त्या 3 दिवसात जाणवलं. कारण जेव्हा तुम्ही पाण्याच्या खाली असता तेव्हा खरंच केवळ श्वास, आणि तो सुद्धा तुमच्या फक्त तोंडाने श्वास, जो आत्ता आपण सगळे अनुभवाल की आपण सगळ्या नाकातोंडांना श्वास घेतोय, पण ते सगळं परिमाण बदलून जातं. आणि हे सगळं अनुभवायला मिळणं शिवाय एक खरंच छान थ्रिलर, म्हणजे भीती ही सुद्धा एक अशी भावना मला वाटते जी फिल्ममध्ये आपण एक्सप्लोअर का करावी. तर मला असं वाटतं की आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं बिग स्क्रीनवरती जे मजा येते ना, लाईक द म्हणजे सुपर नॅचरल आणि द थ्रिलर एलिमेंट ऑफ दिस फिल्म इज अ रिअली इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द फिल्म एज वेल. त्यामुळे या 3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या आवर्जून. आणि अर्थातच बाकीचे सगळे मी तुमच्या सगळ्यांशी इंडिव्हिज्युअली गप्पा मारताना सांगत होते, पण जय, शुभांगी, आकाश
हे सगळ्यांचे सगळे एकतर आम्ही वेगळ्या वेगळ्या विचारसरणीतनं आलोय आणि एकत्र खरं काम करायची आम्हाला संधी मिळाली आणि हे सगळे इतके छान लोक असल्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारणं इवन वाद घालणं सुद्धा मला एन्जॉयबल वाटत होतं कारण की आम्ही एकमेकांचं ऐकत होतो आणि एकमेकांची गप्पा मारत होतो जे माझ्यासाठी मला वाटतं आत्ता एक खूप गरजेची गोष्ट आहे की नुसतंच एकत्र काहीतरी करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेऊन आपण कसे असतो हे सगळं करून एक सिनेमा इव्हन ही छोटी मुलगीसुद्धा ज्या पद्धतीचं तिने आत्ता तुम्हाला जाणवतच असेल की तिच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी एक सेन्स ऑफ आयडेंटिटी आहे जी मला सिनेमात काम करतानासुद्धा जाणवली. सो ज्या प्रकाराने म्हणजे जसं समुद्राच्या आजूबाजूचे लोक समुद्राबद्दल ज्या कॅज्युअली त्याच्या समुद्राकडे बघतात ते सगळं वातावरण प्लस ह्या सगळ्यांची साथ आणि असा विषय त्यामुळे मला खात्री आहे की 3 तारखेला तुम्ही सुद्धा सगळे सिनेमा हॉल्समध्ये जाल हा सिनेमा बघाल आणि तुम्हाला खरंच मनापासून काय वाटतंय आम्हाला सगळ्यांना सांगाल. थँक्यू. मला काही फक्त काही स्पेशल आभार मानायचे आज जी तुम्ही पाण्याखाली जी शिप बघतात ती शिप शोधण्यासाठी 2 महिने लागले आम्हाला आणि ती शिप शोधण्यासाठी मालदीवमध्ये आमचे मालदीवचे लाईव्ह प्रोड्युसर अमित मल्होत्रा आणि कपिल मल्होत्रा यांचे खूप खूप आभार. मी त्या दोघांना पण इकडे बोलू इच्छितो. सो मालदीव हे आतापर्यंत तुम्ही बघितलेला सगळ्यात सुंदर देश आहे. सो अमितनी मला प्रचंड मेहनत केली आणि कपिलनी पण मला प्रचंड मेहनत केली की पाण्याखाली आम्ही एवढ्या डायव्स केल्यात फक्त शिप शोधायला एक आणि शेवटी 2 महिन्यानंतर एक शिप भेटली आम्हाला जी 110 फूट खाली होती आणि आता या फिल्म मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे थँक्यू सो मच गाईज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.